सन्मय उपबेवा इस अतिरिक्त खेळाडू आहे धोंडा वडवली संघाचा आणि जेव्हा जेव्हा आम्ही या विभागा समालोचन करतो तेव्हा तेव्हा मात्र चांगल्या पद्धतीने एक अतिरिक्त खेळाडूची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टपणे पार पाडली आहे। तोच खेळाडू पुनश्च एकदा इथे मात्र उपस्थित झालाय। जाऊयात सामन्याच्या दिशेने। नॉन स्ट्राइकला आदेश आणि स्ट्राइकला दिनेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय इस बॉल सीम ताबिश ला मात्र आणण्यात आलाय। घरचं मैदान, घरचा प्रेक्षक राजा आणि यस घरच्या आयोजनामध्ये इथे मात्र खेळताना हा संघ दिसतोय। टीम एस डी मापोली संघ गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार झालाय। यस किती षटकांचे सामने असतील? चार षटकांचा सामना राहील। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय। ताबी समोर मात्र बघायला मिळतोय। मिस्टर डेंजर दिनेश गोलंदाज तयार। पहिला चेंडू हलक्या हाताने त्याला खेळायचं होतं पण यस एक स्ट्रॉंग अपील जरूर झाला आणि खऱ्या अर्थाने अपील झालाच पाहिजे कारण समोर एवढा भक्कम खेळाडू असताना त्याच्या विरुद्ध अपील करणं खूप महत्त्वाचं होतं। अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलाय। तीर्थ स्वरूपात चेंडूची सांगता झाली आहे। एक धाव कन्वर्ट करून दिली गेली जात नाही आहे या पहिल्या चेंडूवर। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार ताबिश आणि हा चेंडू असेल त्या एजचा आवाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत सुद्धा इथे मात्र पोहोचलाय। फलंदाज बाद एक मोठा हादरा बसलाय। फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन दिनेश कम ऑन डीजे। त्याची जागा घेण्यासाठी आलंय कोण? तर यास ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय आणि यस सरपंच नगरसेवक चषकचे आयोजक योगीजी दळवी साहेब स्वतः मात्र फलंदाजच्या भूमिकेमध्ये आज पोहोचलेत आणि ज्या पद्धतीने आदेशनी म्हटलेलं की योगेशकडून थोडी अपेक्षा आम्हाला जास्ती असेल ती अपेक्षा कुठेतरी मात्र जी आहे ती त्यांना मात्र करून दाखवावी लागेल। यात काय होईल? नवीन फलंदाज येतो योगेश। दिनेश सारख्या फलंदाज बाद केलंय हेच खूप मोठं महापोली संघासाठी खऱ्या अर्थाने असेल कारण एवढा घातक फलंदाज त्यांनी तंबूच्या आस्त्राला पाठवलाय। याचं कौतुक करावं तर ताबीजचं कारण तेवढा फसवा चेंडू त्यांनी मात्र डिलिव्हर केलाय आणि तदनंतर मात्र दिनेशला परतावं लागलं। त्याची जागा घेण्यासाठी योगेश दळवी स्ट्राईकला बघायला मिळतोय। नॉन स्ट्राईकला आदेश। गोलंदाज ताबीज तयार पुढचा चेंडू घेऊन आणि मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं। चेंडू मात्र यस निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होईल। एकही धाव मिळणार नाही या चेंडूवर। तब्बल चेंडू संपलेत। आतापर्यंत आमचे स्कोर मित्र माहिती बसवत आहेत 3 आणि धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 0। या अंकावर धावफलक मात्र जाऊन स्थिरावलं गेलंय। 3 चेंडूचा खेळ संपलाय। अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार। चौथा चेंडू पावलांचा वापर करून खेळायचा होतो। योगेश दळवी यांना मात्र खेळून दिलं जात नाही आहे। कुठेतरी मात्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न रोखण्याचा प्रयत्न इथून मात्र झालाय। तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 4। अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहील बाकी राहील। यस कुठेतरी मात्र पुढचे 2 चेंडू निर्धाव फेकले गेले तर खऱ्या अर्थानं मात्र एक मेडन ओव्हर साकारली मात्र जाऊ शकते। यस ती जर मेडन ओव्हर करून द्यायची नसेल तर योगेश दळवी यांना आपली बॅट मात्र आताच उचलावी लागेल। खांदे सैल करून खेळावं लागेल। गोलंदाज तयार। पाचवा चेंडू बॅटच्या रडारमध्ये सरळ बॅटने दटवलंय। क्षेत्ररक्षक तिथे असेल आणि यस एक धाव इथे मात्र पूर्ण झाली। एकेरी धावीने खातं खुल्लं केलं गेलं। श्री गणेशा इथे मात्र पाहायला मिळाला टीम धोंडा वडवली संघाचा या पाचव्या चेंडूवर। 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 1 या अंकावर जाऊन पोहोचली आहे। शेवटच्या आणि अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिला आहे। प्रेक्षक राजा आपण बघितलं तर आमच्या मंचाच्या समोर अतिशय जास्त गर्दीने उभा राहिलाय। त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत असेल। 38 सर्कलच्या आतमध्ये वसीमकडून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक 1 संपुष्टात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 2 या अंकावर। एक दयनीय अवस्था धोंडा वडवली संघाची आपल्याला मात्र पाहायला मिळते या पहिल्या षटकामधून। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 2 या अंकावर जाऊन पोहोचले। अंतिम 3 षटकाचा खेळ बाकी राहील। तोपर्यंत एक सुवर्णसंधी द्या डीजे मास्टरला आणि पुन्हा एकदा परतूयात सामन्यामध्ये।
नक्कीच सुरेख गीत आणि चौथ्या सामन्याच्या दिशेने 9 प्लस षटकार धावसंख्या फलकावर 10 या अंकावर मात्र जाऊन 9 या अंकावर जाऊन मात्र स्थिरावली गेली आहे. फ्री हिट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. तब्बल चेंडू संपलेत एक अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज मिजान तयार पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता आणि हा चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडूला तटवण्यात आलं. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न योगेश दळवी यांच्याकडून झालेला पण फायनली नो डिसन झाल्यानंतर धाव थांबण्यात आली. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय या 10 या अंकावर. म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सी क्रमांकावर हे धावफलक मात्र जाऊन स्थिरावलं गेलंय 10 या अंकावर. बल्ल 2 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय बाकी राहिलाय. तिसरा चेंडू घेऊन प्रगतीपथावर पाहायला मिळतोय मिजान समोर योगेश दळवी. योगेश दळवी ऑन साईडला आडव्या बॅटने खेळून काढलंय. एक धाव इथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील का? नो डाऊट. इथे मात्र यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि खऱ्या अर्थानं लेजंड क्रिकेटर भरत वाघेला यांचं मी उल्लेख का करतो की कुठेतरी मात्र आपण सातत्याने त्यांना पाहिलंय. षटकार चौकार ऐवजी सातत्याने त्यामध्ये सिंगल डबलला जास्ती महत्त्व दिलंय. म्हणजे 50 जर टार्गेट दिलं असेल तर 25 धावा मात्र त्यांच्या सिंगल डबलनीच असायच्या. कारण सिंगल डबलने सुद्धा एक चांगला टार्गेट आपण देऊ शकतोय. कुठेतरी योगेश दळवी यांनी ते पाहिलं असेल. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 12 या अंकावर. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 3 अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय शेष राहतोय. प्रथम 17 लॉट्स टाकले जातील याची नोंद घ्या. मोठ्या फटक्याकरिता जायचा होता. फटका तर फसला गेला. एक धावा आली आणि जिथे होत्या एक धावा तिथे मात्र देऊन बसलेत महापोलीकर. हे 2 धावा 1 रन शॉट. पंचांचा इशारा आलाय. एकच धाव ग्राह्य धरली जाईल. यस एक धाव ही ग्राह्य धरली जाईल. यस धावसंख्या फलकावर आहे 13 या अंकावर. जो काही पॉकेट तो आखला गेलाय त्या पॉकेटमध्ये आपल्याला जायचंय. योगेश दळवींनी ते मात्र मिस केला असावं. उग्यात गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार. सर बॅटने तटवलंय. नो मॅच झोन मध्ये चेंडू और झेल. झेल ड्रॉप झालाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. माझा झेल सोडला तरी का? याच उत्तर मात्र योगेश दळवी यांना आता आपलं बॅट मधून द्यावा लागेल. जेव्हा जेव्हा झेल सोडलाय तेव्हा तेव्हा मात्र टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये एक इतिहास रचला गेलाय. सुमित ढेगडे सुप्रीमो मध्ये झेल ड्रॉप झाल्यानंतर एक वेगळा हल्ला त्यांनी मात्र चढवलेला गोलंदाजांवर. पुढचा चेंडू मॅन रिझनच्या थोडस बाजूने चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण ही धाव अयशस्वी असेल कारण कलेक्शन आणि फेक तेवढीशी प्रॉपरली पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 संपुष्टात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जातीये 16 या अंकावर. या तिथे मात्र लॉट्स टाकले जात आहेत. आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकताय. आमची पूर्ण टीम तिथे लाईव्ह स्क्रीनची सज्ज झालंय. आसिफ सिनियर आहेत. त्यानंतर अनगावचा खेळाडू आहे. त्यानंतर धोंडा वडवली आणि यस मापोली दोन्ही संघाचे खेळाडू इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत इथे मात्र लॉस टाकले जात आहेत. झूम करायचंय त्या चिठ्ठीवर. इस ब्लर होतंय. टीम अंकाव लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकताय. येस अनगावला बाय मिळाली आणि याच्या पुढील सामना होईल टीम विजयी संघ वर्सेस येस नांदिटने पप्पू इलेव्हन नांदिटने. या 2 संघांमध्ये इथे नाणेफेक खेळली जाईल. बी अलर्ट राहा आमची दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. म्हणजे खऱ्या अर्थानं पप्पू इलेव्हन नांदिटने संघ आपण इथे पोहोचला असा तर वेलकम सुस्वागतम. आपण सुद्धा अलर्ट राहा. त्यानंतर येस विजयी संघ आणि याच्यानंतर या सामन्यानंतर ती नाणेफेक केली जाईल. तिसरं षटक हाताळण्याकरिता वसीम दिंडा ला मात्र आणण्यात आलंय. खऱ्या अर्थानं आधीचा हंगाम जर बघितला तर ज्या खेळाडूने गाजवला असेल गोलंदाजीमध्ये वसीम दिंडा तो मात्र आपल्या इथे पाहायला मिळतोय. आणि जेव्हा पण आम्ही ते समालोचनासाठी पोहोचतो तेव्हा मात्र आम्ही आल्यापासून जाईपर्यंत आमची सोय जर कोण बघत असेल तर हा वसीम आहे. एक प्रामाणिक आणि एक सच्चा खेळाडू आपल्याला इथे मात्र बघायला मिळतो वसीम. वसीमला आणलं गेलंय प्रगतीपदावर. पहिल्या चेंडू घेऊन समोर मात्र योगेश दळवी.
उगियात गोलंदाजी मार्फत गोलंदाज तैयार। पुढचा चेंडू पूर्ण चेकदा तटवलाय वसीम, आता झेल घेण्याकरिता पोहोचेल, तोपर्यंत एक धावा लिया, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय। दोन धावा इथे मात्र पूर्ण होतील का? आणि दोन धावा इथे मात्र पूर्ण होणार नाहीयेत, कारण धावपाच्या स्वरूपात योगेश जळविले यांना परतावा लागेल तंबूच्या असलेला फलंदाज बाद। बॅक टू द पॅव्हिलियन, कम ऑन डीजे। हर एक विकेट पर 100 रुपए का प्राइस दिया जाएगा एमके साहब साहब की ओर से। एमके साहेबांकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल वसीम धिंडाला। होगियात प्रत्येक विकेट रोख रक्कम 200 रुपये। होगियात काय होईल इथे, मात्र विकेट टिपली जाईल का? नवीन फलंदाज उमेश ज्या पद्धतीनं यस सरांनी सांगितलं की चॅलेंज, यस सर चॅलेंज मधून उमेश खेळतोय। सरांनी सांगितलं की एक सिटी क्रिकेट, त्यानंतर व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट मधून तो चॅलेंज या टीम मधून आपल्याला सातत्याने प्रमोट होताना पाहिलंय। आज मात्र आपल्या गावाकडून खेळताना पाहायला मिळतोय वसीम आहे। वसीम मी म्हटलं ना की आधीचा हंगाम जर कोणत्या खेळाडूने गाजवला असेल तर वसीमने। तब्बल चेंडू आतापर्यंत संपुष्टात आलेत, ते म्हणजे आमचे स्कोअर मित्र माहिती पोहोचवतात एक, आणि ती 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतो, बाकी राहतोय। उग्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, दुसरा चेंडू घेऊन समोर मात्र असेल उमेश। स्विच इट करायचं होतं चेंडूला, अगदी कार्पेट खेळलं गेलंय, क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये, क्षेत्ररक्षण मजबूत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं। एक धावाली एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकावर, तर 2 चेंडूचा खेळ संपलाय, अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी। गोलंदाज तयार आणि उडवलाय, खणून काढले गेलाय चेंडूला, 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू सरळ निघून गेलाय सई मा ऋषभार चौकार 4 धावा। कमांडीज पाहिजे तेवढ्या उपस्थित झालेले मान्यवर, धन्यवाद डीजे। यस वसंतजी घोडे साहेब इथे उपस्थित झाले, दनगाव करून आपण विनंती करतोय, आपण क्रीडा मंचून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं। वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम वसंतजी घोडे साहेब, प्लीज वेलकम। आणि यस इट्स व्हाइट बॉल, पंचांचा इशारा आला, एक धाव आली एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या अंकावर। आणि इथे मात्र आगमन झालंय या अंकावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सन्माननीय वसंतजी घोडे साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय। वेलकम, सुस्वागत, आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवल्यात, धन्यवाद। आपण विनंती करी आपण VIP डॅस मध्ये येऊन सन्मानाने सन्मान व्हायचंय। वेलकम, सुस्वागत, जाऊयात सामन्याच्या दिशेने। तब्बल चेंडू संपले 3 आणि धावसंख्या फलकावर आहे 23 या अंकावर, धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय। अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय। वसीम डिंडा इथे मात्र आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय। 4th चेंडू, 4th रतीप, 4th डोस घेऊन इथे मात्र हाताळण्याकरिता सज्ज झालाय वसीम। स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय चौकार 4 धावा। कम ऑन डीजे, कार वसीमला मात्र इथे पडायला सुरुवात झाली आहे, कान मंत्र द्यायला इथे मात्र सुरुवात झाली आहे। 3 खेळाडू पोहोचलेत वसीमला कान मंत्र देण्याकरिता, त्या कान मंत्र्याचा फायदा इथे मात्र वसीम करून घेईल का? चौकार आलाय, चौकारने धावफलक जाऊन पोहोचलाय 27-27 या अंकावर। 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहू शकताय, तब्बल चेंडू मात्र आतापर्यंत संपलेत, आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचवत आहेत। 4 चेंडूचा खेळ संपलाय, अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय, बाकी राहिलाय। हलक्या हाताने दटवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, आणि निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल,
खेळायचं होतं कुठे, खेळला कुठे हे मात्र दर्शवून देताना उमेश आपल्याला पाहायला मिळतो आदेशला। खरं तर आदेश आमचा परम मित्र आहे, पण यस मैदानात जेव्हा असतो आणि आम्ही इथे असतो तेव्हा सर्वच माझे मित्र असतात। जाऊया सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्गावर, गोलंदाजचा यार आणि आले आल्या करारी प्रहार इथे चढवला आहे, पण तिथे क्षेत्ररक्षण क्या बात आहे, याला म्हणतात क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे काय हे मापोलीकरांनी इथे मात्र दाखवून दिलं। षटकाराकरिता जाणार होता चेंडू, त्याला मात्र रोखून काढलं आणि इथे मात्र यस धावा किती घ्यायच्या, धावा इथे मात्र घेतल्या आहेत दोन आणि धाव फलक जाऊन पोहोचले आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचत 29 या अंकावर। चेंडू संपलेत आतापर्यंत 5 अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिलाय, शेष राहिलाय माफी असावी, षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाती आहे 29-29 या अंकावर। शेवटचा आणि अंतिम एक षटकाचा खेळ अजूनही शेष राहतोय, बघूया अंतिम येणारे षटक कोण हाताळेल निर्णायक। यस यस अरवाजी अलवे यांच्याकडून लगातार 3 चेंडूमध्ये 3 घडी बाद केले आशिकने, तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक, तदनंतर यस एम के यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक। विकेटला की हॅट्रिकला, विकेटला क्या बात आहे, म्हणजे 1100 रुपयाचा खेळाडू झालाय हा। बघूयात पुढचा चेंडू आणि यस इट्स अ नो बॉल, पंचांचा इशारा आलाय आणि फ्री हिट इथे मात्र पाहायला मिळेल, एक धावाली धावफलक जाऊन पोहोचले 30 या अंकावर। यस आपण रिप्ले पाहू शकताय तो खेळाडूने खेळलाय तरी कसा चेंडू, अगदी जर चेंडू टोळावला असता तर निश्चित रूपाने आम्ही म्हटलं असं की रेंज रोवर, कारण त्या पद्धतीने त्यांनी झेप घेतली आणि त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिक इथे मात्र सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन हाताळण्याकरिता समोर मात्र बघायला मिळतो उमेश, फ्री हिटचा चेंडू, हा चेंडू इथे मात्र तटवलाय, एक धाव आली आणि म्हटलं ना आम्ही की म्हणून म्हटलं की फ्री हिटचा चेंडू आहे, लक्ष प्रॉपरली पाहिजे। या सामन्याच्या दिशेने एक धाव आली, एकेरी धावेने धावफलक 31 या अंकावर मात्र जाऊन पोहोचलंय आशिक, आशिक करिता नक्कीच सन्मान्य मान्यवर अरवाजी अल्बे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये प्रति विकेट साठी, एम के यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, क्या बात आहे, जबरदस्त पारितोषिकांची खैरात केली जाते मापोलीकर आहेत, म्हटलं ना की एक वेगळं क्रिकेट मापोलीकरांनी सातत्याने दाखवलंय। पुढचा चेंडू आणि हा असेल इट्स व्हाइट बॉल, व्हाइट बॉलचा इशारा, पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपातली एक धाव, एकरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलंय 32-32 या अंकावर धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय। उमेशचा जर विकेट घेतला तर एम के भाई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, जबरदस्त, म्हणजे उमेशवर टार्गेट केलेलं वाटतंय असं वाटतंय, कारण फलंदाज तितकासा हुशार आहे आणि एक जबरदस्त घातक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं आहे। हा चेंडू असेल इथे मात्र यस निर्धाव, थांबवण्यात आलाय आदेशला, थांबवण्यात आलाय उमेश, कुठेतरी मात्र त्याला थोडेसे खान मंत्र देताना दिसतोय, कारण सातत्याने दोनदा मैदानात झालंय, कारण चेंडू खेळायचा असतो दुसरीकडे, आदेश खेळतोय दुसरीकडे म्हणून थोडीशी नाराजी, मात्र उमेशला इथे पाहायला मिळते। तब्बल चेंडू संपले आतापर्यंत 2, अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार, या चेंडूला पाठवलाय तडमॅन रिझन मधून, चेंडू सरळ निघून गेलाय, डन 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 करत सई मारेच्या पार चौकार, 4 धावा, कम ऑन डिझ।
बाद उमेश बॅक टू द डगआउट एम के वाइन कडून उमेश साठी लावले गेले उमेशच्या विकेट साठी लागले 200 रुपये यस आणि फलंदाज बाद बॅक टू द डगआउट कम ऑन डीजे भारत पोहोचलाय शेवटचा आणि अंतिम एक चेंडू स्ट्राइकला बघायला मिळतोय कल्पेश काय होईल येणार आहे अंतिम चेंडूवर गोलंदाज तयार आशिक आणि अंतिम चेंडूवर करारी प्रहार षटकार 6 धावा या षटकाराच्या बढतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 42 या अंकावर विजयाकरिता 43 धावांचं आव्हान समोर ठेवलंय 43 धावांचं आव्हान पार करेल का टीम मापोली संघ हे ऐकवण्याकरिता मी विनंती करतोय यस दर्शन सर प्लीज वेलकम डीजे कार्यक्रमाची शोभा वाढवली आम्ही आपले सदैव ऋणी राहूत धन्यवाद ओटी कॉमेंट्री बॉक्स दर्शन सर थँक्यू तेजस निश्चितच प्रथम फलंदाजी करताना आपण बघितलं धोंडा वाढवली संघाला तब्बल 4 षटकांमध्ये 42 धावा जमल्या आणि 43 धावांचा पाठलाग करणारे मैदानामध्ये उतरले एच डी स्पोर्ट्स शेजार डॉन फॅम टीम एच डी स्पोर्ट्स पण 43 धावांचा पाठलाग करणाऱ्या मैदानामध्ये उतरेल यस या आजच्या दिवसातील दुसरा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण बघतोय अनेक मान्यवरांची मांडियाळी बघायला मिळते सकाळपासून शुभेच्छा येतात या स्पर्धेला आमच्या गावचे एक युवा नेतृत्व नितेश कोळी भिवंडी तालुका युवा अध्यक्ष उपाध्यक्ष प्रहारचे प्रहार जनशक्ती पक्षाचे निश्चितच नितेश कोळी भिवंडी तालुका युवा उपाध्यक्ष यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत तसेच शेजार डॉन आणि संपूर्ण कॉमेंट्री पॅनलला शुभेच्छा दिल्या आहेत त्यानंतर निश्चितच नितेश कोळी यांचा आई एकविरा प्लंबिंग सेंटर सुद्धा आहे आणि एकदा अवश्य भेट द्या त्यांच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंगच्या बिल्डिंग तसेच बाथरूम फिटिंग आणि प्लंबिंगची सर्व प्रकारची कामे केली जातात थँक्यू नितेश कोळी एच डी ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे दरम्यान सामन्याला सुरुवात होते एच डी स्पोर्ट्स महापोली संघाकडून 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत उमेर आणि सगीर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाज स्टँडवर गोलंदाज उमेश सज्ज आहे यस मिलिंद लसणे यांच्याकडून सुद्धा एच डी ट्रॉफी व संपूर्ण कॉमेंट्री पॅनलला खूप खूप शुभेच्छा येतात पारुली गावचे सुपुत्र निश्चितच या स्पर्धेला अनेक प्रेक्षकांचा तसंच मान्यवरांच्या खूप खूप शुभेच्छा येतात या सर्वांचं मी एच डी ट्रॉफी 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय उमेश म्हणजे मार्कवर सज्ज झालाय अभि
यस स्ट्राइक वर उमेर तर नॉन स्ट्राइक एंड वर सगीर सज्ज झालाय. आपण विचार केला तर निश्चितच 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. चार षटकांमध्ये 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय स्वतः आयोजक एसटी स्पोर्ट्स मापोली संघ. विचार केला तर निश्चितच 10.75 ची सरासरी. जसं पहिला चेंडू उमेश यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता उमेर याने. जसं निर्धाव चेंडू जी सांगता होते दहा पूर्णांक 75 ची सरासरी. राइट आर्म ओवर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला बघायला मिळतंय पॉइंट रिजन मध्ये. अप्रतिम क्षेत्रक्षण निश्चितच त्या क्षेत्रक्षणे आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा रोखल्यात. अप्रतिम क्षेत्रक्षण आपण बघितलं त्या पॉइंटच्या दिशेने जो आउटफील्ड आहे ती एकदम फास्ट आहे. अगर चेंडू त्या क्षेत्रक्षणाला बीट केला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता. तोच प्रयत्न होता उमेर याचा. एका धावने श्री गणेशा होतोय खातं उघडलं जात आहे. यावेळी सागिरच्या बॅट्स मधून एक अलॉंग द कार्पेट टाइप फटका येतोय. एक धाव सहजरित्या पूर्ण होते आणि एका धावेने सगळ्याची धावसंख्या पुढे सरसावते 2 या अंकावर पोहोचते. उमेश यावेळी लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. तर एक धाव लेग बाईच्या रूपाने आम्हाला पंच दर्शवताना. आजच्या दिवसातील आपण या स्पर्धेचा विचार केला तर स्पर्धेतील दुसरा दिवस आहे आणि एक मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेत. त्याच आता मात्र धोंडा वडवली संघाचा विचार केला तर एक मातब्बर संघ आणि एसडी स्पोर्ट्स मापोली यास शेलार ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून ज्या खेळवल्या स्पर्धा खेळवल्या जातात त्यामध्ये हे 2 बलाढ्य संघ आहेत. एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. जसं 2 धावा सहजरित्या अंकित होत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 5 या अंकावर पोहोचते उमेश. याच्या गोलंदाजाचा विचार करतात चांगली गोलंदाजी हातातोय. यावेळी पुलटॉस चेंडू या सा चेंडू फिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय. अप्रतिम पैकी एकापेक्षा जास्त काही नाही. जसा षटक क्रमांक 1 चा पतंग होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव प्रकार धाव लागते 6.
निश्चिताचा सागीर याने लॉन्ग लेगच्या डोक्यावरून षटकार खेचला. एक अप्रतिम फटका सागीरच्या बॅटमधून. निश्चितच अशाच प्रकारचे फटके वारंवार खेळावे लागतील सागीर याला. दुसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ आहे. दुर्गेश सज्ज आहे. पहिल्या चेंडूवर एक षटकार इथे मात्र पेश केलाय. यावेळी निश्चित लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. एकदा पूर्ण दिवसाचा प्रयत्न घातक होऊ शकत. यस. आता मात्र सगीर बाद होतोय धावाच्या रूपाने. संघाला 11 धावांचं योगदान दिलं. निश्चितच विचार केला तर एक षटकार सगीरच्या बॅट्समधून आला होता. नौका फलंदाज आरिफ मैदानात आतमध्ये दाखल होतोय. आरिफ चांगली गोलंदाजी आपण बघतोय. दुर्गेशच्या माध्यमातून एक षटकार वगळला तर नंतर चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी सुरेख चेंडू. यस. वाईट यॉर्कर हाताळला इथे मात्र. थोडा शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आरिफ याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करतोय दुर्गेश. या 43 धावांचा पाठलाग करतो एच डी मापोली. यावेळी पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र चेंडू उजव्या इच्छेच्या बाहेर जातोय. पंच आमच्याकडे वळताना अवांतर धाव घोषित करताना अवांतर धावांची संख्या धाव संख्या 1 ने पुढे सरसावते. धाव संख्या होते ती 13. सॉरी 14. त्यावेळी दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अवांतर धाव घोषित करताना कुठेतरी निश्चितच दुर्गेश आपला टप्पा राखण्यामध्ये अपयशी ठरतोय. लगातार 2 चेंडू अवांतर हाताळतोय. आता मात्र दूरवरून यस क्षेत्ररक्षक येऊन दुर्गेश याला समजवताना, कारण की समजावणं गरजेचं आहे. 43 धावा एक चांगली धावसंख्या आपल्या फलंदाजांनी उभारलेली आहे आणि त्याच्या पश्चात गोलंदाजी टिचून करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे आणि तशीच गोलंदाजी करावी लागेल. अवांतर धावा खर्च करणे आपल्या संघाला कुठेतरी अडचणीमध्ये नेण्यासारखं आहे. जस दुर्गेश पुन्हा एकदा गोलंदाजी स्टांजवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटचा माला करण्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. लगातार 3 चेंडू अवांतर हाताळतोय दुर्गेश आणि इथे मात्र व्हाईटची हॅट्रिक बघायला मिळते. तब्बल 16 धावा धावफलकावर जमा होत आहेत. अशाने निश्चितच एच डी स्पोर्ट्स मापोली संघाचं आव्हान सोपं होणार आहे. अवांतर धावा निश्चितच मागड्या ठरू शकतात. धोंडा उडवली संघाला.
हा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. यस, उजवायच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर धाव घोषित करताना खूपच लांब षटक हादळण्याचा इथे मात्र प्रयत्न दुर्गेश याचा आपण बघितलं. तर आतापर्यंत पुन्हा एकदा अवांतर धाव, लगातार पाचवा अवांतर चेंडू. आतापर्यंत निश्चितच विचार केला तर तब्बल आठ चेंडू खूप लांब षटक हाताळण्याचा इथे माझा दुर्गेचा प्रयत्न. यावेळी चेंडू उडवलाय हेलिकॉप्टर. यस, अप्रतिम झेल फलंदाज फेट. यस, मिजान डॉन आणि उमेर डॉन दोघ भाऊ इथे मात्र आपल्याला बघताय, आपल्याला बघायला मिळतात खेळपट्टीवर. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर इरफान पठाण, युसुफ पठाण, तदनंतर हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, सॅम करण, टॉम करण, त्याचप्रमाणे इथे मात्र आपल्याला बघायला मिळतात मिझॉन डॉन आणि उमेर डॉन दोघ भाऊ मैदानाच्या आतमध्ये येऊन फलंदाजी करतायत. तत्पूर्वी चेंडूचा विचार केला तर अप्रतिम झेल टिपला तिथे छोटा खेळाडून एक सुंदर झेल आपल्याला बघायला मिळाला. मागच्या दिशेने धावत जाऊन अशा प्रकारचे झेल टिपणं खरोखरच खूप कठीण असतं. यावेळी आला होता कार्पेट चेंडू, जसं फाईन लेग रिझम ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होते, एका धावने संघाची धावसंख्या एकने पुढे सरसावते, 19 या अंकावर पोहोचते. विचार केला तर दुसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ आहे. दुर्गेश याने खूपच लांब लचक असं षटक हाताळलंय. आतापर्यंत आमचे ऑफिशियल स्कोरर सांगताना 10 चेंडू हाताळलेत, 5 लीगल और 5 अनलीगल. निश्चितच 5 अवांतर चेंडू हाताळलेत दुर्गेश याने. होते कधी कधी अशा प्रकारच्या चुका होत असतात, परंतु अशा प्रकारच्या चुका वारंवार करणं निश्चितच आपल्या संघासाठी धोक्याची लक्षण आहेत. जसं पंचांना इशारा असणार आहे थोडस स्पीड अप करायला सांगायचं आहे, धुंडावली संघ स्पीड अप करायचं आहे. राईट आम राऊंड विकेट, यावेळी चेंडू उडवलाय हवेमध्ये. यस, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल फलंदाज फेल.
थैंक यू। 19 धावा धावफलकावर लागले आहेत। दुसरे षटक संपुष्टात आलेले आहे। 19 धावा धावफलकावर। आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे। यस 12.00 ची सरासरी। तदनंतर इथे आपल्याला मात्र बक्षीस दाखल झाले रमेश सुतार यांच्याकडून विराज करता पारितोषिक आलेले जो झेल त्याने निश्चित टिपला मागे जाऊन मागे वळून जो झेल टिपला याच्या अगोदरच्या षटकामध्ये त्या विराज करता पारितोषिक आलेले 100 रुपयांचं रमेश सुतार यांच्याकडून धन्यवाद। कोणत्यामध्ये परिवर्तन योगेश राइट आर्म ओवर द विकेट। पहिला चेंडू अप्रतिम चेंडू थोड़ा सा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र आशिक याने परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क नाही। निर्धाव चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। या अगोदर सुद्धा सुंदर झेल टिपला एसटी रक्षक योगेश याने। यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये यस स्वतः गोलंदाज कॉटन बॉल कम ऑन डीजे। थैंक यू डीजे। निश्चित अब कहना होगा एस डी की कठिनाइया बढ़ती हुई कारण की अपन बगित मागच्या मॅचचा हिरो आशिक बैक टू द डगआउट सुंदर गोलंदाजी हाथ योगेश एक अनुभव म्हणतात ना एक्सपीरियंस इज द गुड टीचर यस तो पूर्णपणे पणाल लावतो योगेश। 10 चेंडू 24 धावा योगेश राइट आर्म ओवर द विकेट्स। यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये ते मात्र धोका होऊ शकतोय या सपंजांचं बोट हाबाळामध्ये। आता मात्र मोठा फटका मोठा झटका बसतोय उमेर डीजे आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे। फैजल नौका फलंदाज आवडी काय अनुभव यस सुरेख गोलंदाजी आपण बघायला मिळते योगेशच्या माध्यमातून यस नौका फलंदाज फैजल फलंदाजी स्टांज वर उभा आहे। चेंडू बॅट ची कडा घेऊन याचा शॉर्ट लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो दरम्यान एक धाव पूर्ण होते एका धावणी संख्या धाव संख्या एक ने पुढे सरसावते धाव संख्या होती 21 कुठेतरी या आपल्या संघाला सावरायचं असेल चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील। काय ताबीश ती कामगिरी करेल पहिल्यांदाच स्ट्राइक एंड वर सज्ज झालाय ताबीश यस आपल्या संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागणार आहेत। यावेळी यस ताबीशच्या बॅट मध्ये तो मोठा फटका परंतु चेंडूनी उंची जास्त होती आणि लांबी कमी असल्यामुळे ताबीश बॅक टू द डगआउट।
चला स्पीड अप करायचंय, धोंडा उडवली थोडस स्पीड अप करायचंय। सहा चेंडू आणि इथून मात्र जिंकण्याकरता 22 धावांची गरज असणार आहे। सहा चेंडू 22 धावा, 22 धावा, सहा चेंडू। जस जॉन्टी नौखा फलंदाज स्ट्राइक एंड वर सज्ज असणार आहे। जॉन्टी कडे खूप अनुभव आहे, या अगोदरच्या षटकाचा विचार केला तर निश्चितच योगेश याने पूर्णतः अनुभव पणाला लावला। यस, दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ दोन धावा खर्च केल्या, अप्रतिम ओव्हर हातावला योगेश याने। मापोली संघ निषेध, एचडी स्पोर्ट्स मापोली संघ आता मात्र खूपच अडचणीमध्ये सापडलाय, तो कशामुळे तर योगेशने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे। गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय, सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी स्टँड वर सज्ज होईल रोहित, त्याला सामोरे जाईल एक अनुभवशील असा फलंदाज जॉन्टी। सात चेंडू 22 धावा। यस रोहित राइट टर्म ओवर द विकेट, या वेळी चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये। निश्चितच मला वाटतं आजच्या दिवसामध्ये जॉन्टी पहिल्यांदाच फलंदाजी करता उतरलेत आणि स्पीचचा अंदाज येणं गरजेचं आहे। आपण बघितलंय की नेहमीच सेट झालेले फलंदाज चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात, परंतु टेनिस क्रिकेट केवळ चार षटकांचा सामना नाही, यामध्ये घरातूनच सेटल होऊन न्यावं लागतं। अनेकदा कित्येक असे फलंदाज आहेत की त्यांनी चौकार आणि षटकाराने आपलं खातं उघडलंय। इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशी कामगिरी निश्चितच वीरेंद्र सेहवागच्या माध्यमातून बऱ्याचदा बघायला मिळाले। टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा वीरेंद्र सेहवाग षटकाराने खातं उघडायचं। रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, पहिला चेंडू निर्धाव हाताळला, 5 चेंडू 22, 5-22 इक्वेशन। यावेळी डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर धाव घोषित करताना अवांतर धावांनी संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावते, 22 या अंकावर पोहोचते। रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल चॉन्टी करता, मोठे फटका खेळावे लागणार आहेत। यावेळी मोठा फटका, याचा चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार चौकार। यस सर, इथून मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे। चार चेंडू 17 धावा, जॉन्टी एका चौकाराने खेळतोय 4 धावांवर। रोहित चकुल त्याच्या समोर जाईल, यावेळी यस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, जॉन्टी बॅक टू द डगआउट। यस वासिम दिंडा आता मात्र फलंदाजी स्टँड वर सज्ज होणार आहे।
तीन चेंडू आणि 17 धावा। अगर जीतना होगा तो 3 में 3 ठोकना पड़ेगा, 3 चेंडू वरती 3 लाफटे फटके मारावे लागणार आहेत। यावेळी पहिला लाफटे फटका येतोय की काय? यस, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। दोन चेंडू आणि 11 धावा, 11 धावा आणि 2 चेंडू। यस, थोडासा स्पीड अप करायचा आहे। सामन्यामध्ये रंग भरलाय वसीम दिंडा याने। कालच्या दिवसामध्ये यस अप्रतिम पंचगिरी बघायला मिळाले होते वसीम दिंडाच्या माध्यमातून। आजच्या दिवशी सुद्धा तदनंतर गोलंदाजी मध्ये चांगलं प्रदर्शन आणि आता मात्र फलंदाजी मध्ये वन मॅन आर्मीचा रोल इथे मात्र निभावताना वसीम दिंडा। यस, दोन चेंडू 11 धावा। थोडासा स्पीड अप करायचा आहे, यानंतर अजूनही काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत। सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपल्याला निश्चितच आपण बघितलं असाल जवळजवळ 6 वाजेपर्यंत जवळ अंधार होत येतोय, त्यामुळे थोडं स्पीड अप करायचं आहे। यावेळेस स्टेप आउट करून फटका खेळलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न। 2 धावा पूर्ण होत आहेत, आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावा। ते मात्र जवळपास आव्हान संपुष्टात आलेलं आहे एचडी मापोली। जर का आता मात्र एचडी मापोली संघाला कोणी विजय करू शकेल तर तो निश्चितच धोंडा वडोली संघाचा गोलंदाज रोहित। कोणतेही अवांतर चेंडू हाताळले तरच इथे मात्र एसडी संघाला या सामन्यामध्ये पुनरावृत्ती करण्याची संधी आहे, वापसी करण्याची संधी आहे। 1 चेंडू 9 धावा। आणि इथे मात्र यस कॉंग्रॅच्युलेशन धोंडावडोले संघ, हार्ड लक एसडी। तदनंतर निश्चितच या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे निश्चितच भिवंडी तालुका युवा उपाध्यक्ष नितेश कोळी यांच्या माध्यमातून मिलिंद लसणे यांच्याकडून पण खूप खूप शुभेच्छा आहेत। कॉमेंट्री पॅनल आणि संपूर्ण एचडी ट्रॉफीला धन्यवाद, खूप खूप आभारी आहे। थँक्यू सर अँड सर्व शुभचिंतक, आपण शुभेच्छा पोहोचवत आहे। मी विनंती करतोय टॉस बॉक्स खाली करा, नाणेफेक केली जाईल। एका बाजूने असेल टीम पप्पू 11 नांदिटने संघ, तर दुसऱ्या बाजूने खेळ करताना आपल्याला पाहायला मिळेल यस धोंडा वडवली संघ, कारण अनगाव संघाला इथे मात्र बाय मिळालेली आहे। नक्कीच जाऊयात नाणेफेकच्या दिशेने। वसीम वसीम यस वसंतजी गोडे साहेब, आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल। गोडे साहेब आपण विनंती करतोय की आपण या नाणेफेक कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल। आदेश पोहोचलेत आणि खऱ्या अर्थानं आदेशने एक आपण पाहिलं एक अपेक्षा योगेश दळवी यांच्याकडून ठेवलेली आणि त्या अपेक्षा त्यांनी मात्र पूर्ण केली। जबरदस्त लढत धोंडावडवली वर्सेस यजमान संघ महापोली या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळाली। याच्या पुढची लढत आपल्या भेटीला येते, एका बाजूने पप्पू 11 नांदिटने संघ तर दुसऱ्या बाजूने खेळ करताना दिसेल। इस घोडे विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल, एका बाजूने एसडी ट्रॉफी दुसऱ्या बाजूने महापोली। इस कॉल कोण देतोय? यस पप्पू 11 नांदिटने संघाचा खेळाडू टॉस देतोय आणि महापौली कॉल दिल्यानंतर यस एसडी ट्रॉफी आलाय। मी मान्यवरांनी विनंती करतोय आपण
इस फोटो सेशन केला जाईल सर सर इस बेस्ट ऑफ लक दोघांनाही देताना आपण जाऊया आदेश कडे नाणेफेक जिंकला इस तीन षटकांचा सामना असेल कारण थंडीचे दिवस आहे सूर्य देवता लवकर रजा घेतायत डोंगराच्या कडेला हे मैदान आहे त्यामुळे तर जाऊयात नाणेफेक आपण जिंकला सर्वात प्रथम निर्णय कळवायचा आहे क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणचा निर्णय किती धावांचा हॅलो हॅलो यस थोडासा टेक्निकल इश्यू चला आपले आता जाऊ दे कॅमेरा तिकडे घे हेलो तो आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी आदेश बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है 22 रनों की पारी खेली उन्होंने मैं सबसे पहले मैं वसंत गोले साहब से कहूंगा कि आपको ये मैन ऑफ द मैच देना है वसंत गोले साहब हमारे बीच में मौजूद है ये ट्रॉफी हमें शाकिब शेख साहब ने स्पॉन्सर की है ये देते हुए इस वक्त ये देखिए ये दूसरी जो ट्रॉफी हमें समरस खान साहब ने स्पॉन्सर की है मैं रजा सर से कहूंगा कि ये गिफ्ट एम्पर आपको देना है हमारे बीच में सैफ मंसूरी साहब मौजूद है गिफ्ट एम्पर देंगे बाबा शेख बाबा कुल की तरफ से ये स्पॉन्सर हमें हुआ है बबलिया बिल्कुल बहुत बढ़िया कैच वहां पर पकड़ा था